सततधार पावसामुळे कापसाच्या सोयाबीनचे नुकसान। सततधार पावसामुळे कापूस व सोयाबीन शेतात दाबकेस असल्याने कापूस व सोयाबीनचे नुकसान झालेले दिसून येत आहे। शहादा तालुक्यातील तराडी या गावाचे शेतकरी उत्तम पाटील यांच्या शेतात कापसाची लागवड 4 एकर केली होती। त्या शेतात पाणी साठल्याने कापसाचे नुकसान दिसून येत आहे। त्यांच्या शेताच्याच बाजूला सोयाबीनमध्ये दाबके साठल्याने सोयाबीन नुकसान होण्याची शक्यता आहे। तराडी, सोनवल, परिवर्तन, कलमाडी, वागोदा, काथरदा, वेडावतवाडी या गावामध्ये कापूस व सोयाबीन, मिरची या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे। या लोकांची एकच मागणी आहे की आमच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात यावे असे जोर धरू लागलेले आहेत। प्रतिनिधी मिलिंद निकम, एबीपी माझा शहादा। राज कुठं राहतो? तराडी। पाणी चालू आहे सध्या, नुकसान भरपाई झाली आहे आमची। हे पाणी सगळ्या शेतात साठलेलं आहे, याची भरपाई पाहिजे। नुकसान झालेलं आहे, याची भरपाई पाहिजे आम्हाला। कुठून तरी बी बियाणं हे करून आणलेलं आहे उधार पगार। आता ते उत्पन्न येणार तेव्हा देऊ आम्ही। आता त्याचे काय पंचनामा वगैरे व्हायला पाहिजे। एवढी नुकसान झालेलं आहे, 4 एकर आम्ही लावलं होतं, बाकी कोरड आहे। याच्याकडून त्याच्याकडून पाणी करून मे महिन्याच्या लावला पण नाही, जास्त पाण्यामुळे नुकसान भरपाई आम्हाला पाहिजे।